ಕಾರ್ಕಳದ ಬೆಳ್ಮನ್ ಮಂಜರ್ಪಲ್ಕೆ ಸಂತ ಆಂಟೋನಿ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದ ವಾರ್ಷಿಕ ಹಬ್ಬವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಪಕಲದ ಸಂತ ಆಂಟೋನಿ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವಾಗಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಪವಾಡಗಳು ನಡೆದಿವೆ. ಅಲಹಾಬಾದ್ ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಬಿಷಪ್ ಡಾಕ್ಟರ್ ಲೂಯಿಸ್ ಮಸ್ಕರೆನಸ್ ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದ ಪವಿತ್ರ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನು ಆಚರಿಸಿದರು. ಈ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಪ್ರತಿ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ದೇವರೊಬ್ಬನು ಯೋಜನೆ ಹೊಂದಿರುತ್ತಾನೆ. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಮಾನವರನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುತ್ತಾನೆ. ಪ್ರತಿ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದಾನೆ. ದೀಕ್ಷಾಸ್ಥಾನ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಪಡೆದ ಪ್ರತಿ ವ್ಯಕ್ತಿಯು ಒಂದು ಪ್ರಚಾರಕರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಸಂತ ಆಂಟೋನಿಯವರು ಪ್ರಭುವಿನ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹರಡುವುದರ ಪ್ರಚಾರಕರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ತಮ್ಮ ಕ್ರಿಯೆಗಳು ಮತ್ತು ವಾಕ್ಯಗಳ ಮೂಲಕ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಪ್ರಚುರಪಡಿಸಿದರು ಎಂದರು. ಬೆಳ್ಮನ್ ಚರ್ಚ್ ಮತ್ತು ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದ ರೆಕ್ಟರ್ ಫಾದರ್ ಫ್ರೆಡ್ ಮಸ್ಕರೆನಸ್ ಎಲ್ಲರ ಸಹಾಯ ಮತ್ತು ಸಹಕಾರಕ್ಕಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲಹಾಬಾದ್ ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಬಿಷಪ್ ಡಾಕ್ಟರ್ ಲೂಯಿಸ್ ಮಸ್ಕರೆನಸ್ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಹಬ್ಬದ ಪ್ರಧಾನ ದಾನಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಶಿರ್ವಾ ಚರ್ಚ್ ಪ್ರಧಾನ ಧರ್ಮಗುರು ಫಾದರ್ ಲೆಸ್ಲಿ ಡಿಸೋಜಾ, ಮಿಲಾಗ್ರಿಸ್ ಕ್ಯಾಥೆಡ್ರಲ್ನ ರೆಕ್ಟರ್ ಫಾದರ್ ವೆಲೇರಿಯನ್ ಮೆಂಡೋನ್ಸಾ, ಉಡುಪಿ ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಪಿಆರ್ಒ ಫಾದರ್ ಡೆನಿಸ್ ಡೆಸಾ, ಬೆಳ್ಮನ್ ಚರ್ಚ್ನ ಸಹಾಯಕ ಧರ್ಮಗುರು ಫಾದರ್ ಅರ್ನೋಲ್ಡ್ ಮಥಾಯಸ್ ಮತ್ತಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. मोगाचानू जर आमी देवासो खरो मोग करता तेदना जेजू खातीर कितेंय त्याग करूंक आमी तयार जाता. बापा खरोच तूं पवित्र आनी सगळी तुजी रचना तुका वाखणटा, कित्याक तुजे थावन जेजू क्रिस्ता तुज्या पुता आमच्या समेवरवी पवित्रात्म्याचे सक्तेन सर्व जीव आनी पवित्रपण उपसता. उदेंती तावन अस्तेम ते पर्यंत तुका एक निर्मळ भेटवणी करच्याक एक काशा परजा तू जमयत आसाय. मेबल and family mear amaka jiya purka vakya ita me ka kusun jiya sohya mazad ji mata samya mandira tu cha sohya ami vak arga dhavan betech astana ami nirmal kalzan nithal kalzan ये बलिदान भेटोवंक आतां आमी आमकांच तयार करया. आमची पातकां आमी ताचें बक्ष बरयल्या पयल्या पत्रांतलें वाचप. भावा भयणीनो, जायत्या अडकळींक मुखार रावून देवाची सुवार्ता तुमचे मदें परगट करूंक देवा तावनूच आमकां धैर्य मेळिल्लें. कारण आमची परगटणी सुखशिकोणे तावन उपजल्ली न्ही. थोड्यास दिसा पयले म्हाका एक मणिपूर वचूंक एक अवकाश मेळ्ळो. तुमकां सर्वांक कळीत आशिल्ल्या प्रमाणे मणिपूर भुरग्यांचो
त्यास जेजू संगता त्यास जेजू तय पवित्रत्म्याच्या एकपणान सर्पोद्वेदार बापा सर्वंदननी वैभव तुका सजनाचा सजना सर्पदेदार देव बाप पूत आणि पवित्र आत्मो तुमचेर आशीर्वाद घालो आमेन वसनेयात शांतीन तुमका आदरता देवाचे वडकार दयकन वात काण जेवण तुमच्या उपकार मागता फिरकत करी जायत थोडी मात्र चेरां जेवणाक बसच्या खातीर दवरल्या तर सरता चेरां तुम्ही माणपून दवरी जेवणी रांदी कळल्या तुमकां समेस्तांक सांत आंतोनीच्या भक्तिकांक दानीक आनी ह्या वार्शीक फेस्ताक कारणांतर जावंक येवंक सहाय जायनातल्या गांवांत आनी परगांवांत असल्या सर्व आमच्या भावा भयणीक ह्या फेस्ताचे शुभाशय हांव फाटयतां तशेंच सांत आंतून आजा पांगार सांताच्या बळादीक मजते मुखांत समयाचेर समयाचे विसणार आशिर्वादां तुमचेर समेस्तांचेर हांव मागता तुमी आशिल्लें आनी मागिल्लें तुमच्या बऱ्याक वय जाल्यार तें समी तुमकां दितलो दिवं दी म्हूण सांगून आमचें मागणें आनी तुमच्या कुटुंबांचेर समी आपली आशिर्वादां घालून दी तुमकां समेस्तांक बरें फेस्त हांव मागता आयच्या ह्या धा वाजेक संभ्रमीक मिसाचे प्रधान याजक जावन आसात म्हजेच कजीन भाव पापू सपूत अधीक मनाधीक दोतोर लुईस मस्करेनस अलाहाबाद देशीचे गोवळी बाप तांकां हांव काळजांत थावन देव बरें करूं म्हणटा भोस अर्थाभरीत प्रेरणदायक आनी शिकवणदायक प्रसंग ताणें आमकां दिला सांत आंतोनी आंतोनीचे देह घेवन दुबळ्या धाकट्यांची सेवा करूंक आनी सदांच आमची कुटुंबां भाग्यवंतपणी बांदून हाडूंक मोगा मई पासान भक्षणाच्या स्पिरितान बांदून हाडूंक आमकां ताणें उलो दिला बापू गोळे बापू लुईस मस्करे म्हज्या बापू तुमकां हांव काळजांत हांव देव बरें करूं म्हणटा पयल्या सुवातेर हांव देवाक अर्घां दिता कित्याक म्हळ्यार ह्या जाग्यार हांवें येवचें पयले फावटी न्हय हांगासर एक ल्हानशें कोलवांचें घर आशिल्लें त्या कोलवांच्या घरांत ती इमाज दवरिल्ली आनी ती इमाज आमी पळोवंक इट्ट मेरी इस्कालांत हांव क्रिस्तांव तशेंच आमचे अन्य आमचे सहपाठी आमी पुरा हांगासर दनपरां थंय एक घंटो खाली आसतना हांगासर येतले हांव आनी थंय एक व्हडली माय आशिल्ली ती आमकां मोगान भितर आपोवन नितळ उदक पिवंक दिवन थोडे फावटी सरबत दिवन ती एक तेल आमच्या माथ्यार ती घालून बरी करून पुसतली हांव भरवसतां तें तेल तिणें मस्त वर्सां पयलें मे बी 1970 इवन बिफोर तें तेल आज ही म्हज्या माथ्यार आसा म्हूण चिंता त्याच तेला वरवीं
म्हाका हांगा येवंक हो अवसर मेळ्ळो. फादर फ्रेडीन म्हजो व्हडलो भाव, ताणें म्हाका आपयतना म्हाका ना म्हणूंक जावना. ताच्या आपोवण्याक मात्र लागून न्ही, बगार म्हजो आदलो तो उडास पाकाला ल्हानशा घरांत आशिल्ली ती इमाज या सर्व या येणाच्या रावच्या ह्या कुटुंबांत तशेंच पयस पयस जावन लोक हांगा येता, तांकां बरेपण जाता आनी सांत आंतोनीची अजपा तांच्या जिणेंत जाल्यांत म्हूण हांव खंडीत विश्वास करतां.